नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी खूप खूप स्वागत आहे तुमचं सपना झोमस्कुल यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता आठवीचा जी सहावी कविता आहे जरा प्यार से बोलना सीख लीजिए रमेश दत्त शर्मा यांनी लिहिलेली या कवितेचं स्पष्टीकरण समजून घेणार आहे कविता, कविता नेमकी काय आहे याचा विषय काय आहे आणि या कवितांमधनं ते काय सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत हे आपण अभ्यासूयात कवितांचा अभ्यास करा आणि कवितांचं पाठंतरी करा तुमच्या ओवरलच्या टेस्ट असतात त्याला मदत होते तर हे जे कवी आहेत यान जन्म उन्नीस सौ उनचालीस जल चले सर एटा उत्तर प्रदेश में हुआ था मृत्यु 2012 में हुआ है परिचय है कि शर्मा जी 50 वर्षों से पत्र पत्रिकाओं रेडियो और टीवी के माध्यम से वैज्ञानिक दृष्टिकोण का प्रचार प्रसार करते हैं आपको विज्ञान लेखन में दर्जन से अधिक पुरस्कार मिल चुके हैं आप कक्षा सातवीं आठवीं से ही स्थानीय मुशायरों में चचा जल जलेसरी के नाम से शिरकत करने लगे थे म्हणजे या कवींची प्रतिभा किती मोठी आहे ते लक्षात येईल की सातवी आठवीपासनं मुशायरा म्हणजे काय की हिंदी कवींचं संमेलन जे भरतं त्याला मुशायरा म्हणतात जिथे कवितांचं वाचन केलं जातं किंवा कविता म्हटल्या जातात आणि त्यांचं नाव तिथे चचा जलेसरी या नावाने ते प्रसिद्ध आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनचा प्रचार प्रसार करणं म्हणजे विज्ञान प्रत्येक गोष्टी मागे काय विज्ञान आहे हे समजून घेणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे प्रस्तुत कविता ही आपल्याला जरा प्यारसे बोलणं जी तुम्ही मोठ्याकडनं ऐकलंच असेल से काय अरे जरा प्रेमाने बोल तसंच जरा प्यारसे बोलणं जे पण या कवितेमध्ये कवींचं काय अर्थ दिलेला आहे बघा प्रस्तुत गझल ही काय आहे गझल आहे कवितांमध्ये पण खूप प्रकार आहे तर ही गजल प्रकारात येणारी आहे शेरो से शर्माजीने से बोलणं सही समय पर बोलणं बोलण्याचे पहिले विचार करणं आत्मनियंत्रण रखना मधुरभाषी होना आदि आदी को के लिए प्रेरित की आहे मानना आहे की हमेशा होठ सीकर भेटणं उचित नाही आवश्यकता आवश्यकतानुसार आक्रोश प्रकट करणं भी जरूरी आहे म्हणजे ही कविता अशा सगळ्या लोकांसाठी आहे की ज्यांना बोलताना विचार करायला पाहिजे किंवा प्रत्येक व्यक्तीने बोलताना विचार करायला पाहिजे थोडंसं प्रेमाने बोललं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि काही काही लोक बोलतच नाहीत अन्याय अत्याचार सहन करत राहतात तसंही नाही केलं पाहिजे तर बोलायला शिकलंच पाहिजे आपला मनस्ताप आपलं म्हणणं मांडायला शिकलं पाहिजे तर ही आता हा जो गजल आहे ही गजल आपण पहिली वाचूयात गजल वाचण्याचे पण वेगळे प्रकार असतात ती काही कवितेसारखी आपण अशी चालीत वाचू नाही शक चालीतच वाचायची चाली चाली पण ती कवितेसारखी म्हणायची नाही आहे पण आता इथे बघू आहे वाणी मे शहद घोलणं शिकलीजीए जरा प्यार बोलना बोलणं शिकलीजीए चुप रहने के यारो बड़े है फायदे है जुबा वक्त पर खोलना सीख लीजिए कुछ कहने से पहले जरा सोचिए ख्यालों को खुद तोलना सीख लीजिए तो तड़ाक हो या फिर तू -तू -में, में अपने आप को टोकना सीख लीजिए फटाके की तरह फटने से पहले रोशनी के रंग घोलना सीख लीजिए कटु वचन तो सदा होते बोते हैं काटे मीठी बोली के गुल रोपना सीख लीजिए बात बेताब कोई चुभने लगे तो बदल कर उसे मोडना सीख लीजिए ये किसने कहा बैठो जरूरत पे खोलना लीजिए तर ह्या ही जी गजल आहे त्या गजलचा आपण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात वाणी में शहद घोलना लीजिए वाणी म्हणजे काय आपली जी भाषा असते त्याला वाणी म्हणतात आता तुम्ही म्हणा की शब्दांमध्ये शहद म्हणजे काय मत आता शब्दांमध्ये मत मद कसं काय मिसळायचं तर शब्दाचा अर्थ नाही घ्यायचा त्याचा अर्थ असा आहे की बोलताना जसा ह्याचा गोडवा आहे ना तसा गोडवा तुमच्या बोलण्यामध्ये आणा जरा प्यारसे बोलणं शिकलीजे बऱ्याच लोकांना आहे ना पुढच्याची इज्जत काढणं त्याला काहीतरी वाईट बोलणं शिव्या व्या देणं अपमान करणं यात खूप भारी वाटतं अरे त्याच्यापेक्षा जरा चांगलं बोला थोडंसं असं इथे कवी म्हणतात चुप रेणे के यारो बडे हे फायदे जुबा वक्त पर खोलणं शिकलीजे म्हणजे इथे म्हणायचे शांत बसला तर खूप फायदे होतात शांत बसून काय फायदा होतोय जर आपण एखाद्या ज्ञानी व्यक्तीकडे गेलो किंवा समोरचं सांगतोय ते शांतपणे ऐकायला शिकलो ना तर आपला खूप फायदा होतो कारण आपण जर त्याचं ज्ञान त्याचा अनुभव ऐकत राहिलो ना तर आपल्या ज्ञानातही भर पडते आणि जुबा पर खोलणं शिकली जे म्हणजे जेव्हा वेळ आहे प्रसंग आहे तेव्हाच तोंड उघडा ना बिनकामाचं तोंड चालवत राहिलं तर दुसऱ्याला ऐकू का आपण आपण कधीच ऐकू नाही शकणार दुसरा बोलतो ना आपण फक्त बडबड करत राहणार अर्थ नाही पुढच्याचं ऐकायला शिका कुछ कि पहिले जरा सोचे म्हणजे काही बोलायच्या आधी जरा विचार करा लोक खुद तोलना शिकलीजे म्हणजे जरा बोलायच्या आधी विचार करा खया लोक खुद तोलना शिकलीजे म्हणजे थोडासा विचार करून बोललं पाहिजे समजून घेतलं पाहिजे प्रत्येक शब्दांमागचा विचार समजून घेतला पाहिजे तू तडाख हो या फिर तू तू मेमे मे मे आपोकणं शिकलीचे आता तू तडाख म्हणजे काय भांडणं झाली बाचाबाची झाली त्यावेळेस स्वतःला पण थांबवा ना अरे तू असं बोलला ती अशी बोलली ह्याने असं केलं त्याने तसं केलं असा विचार नका करू हा विचार करा की तुमच्या भाषेवर तुमचा कंट्रोल आहे संयम ठेवून बोलू शकता तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकता त्यामुळे स्वतःला पण थोडंसं टोकलं पाहिजे अरे माझं काय चाललंय मी कुठे चाललो आहे मी काय बोलतो ह्याच्यावर विचार केला पाहिजे पटाखे की तर से पहिले रोशनी के रंग घोलना शिकलीचे म्हणजे काही लोक कसे असतात फटाक्या फटफट फटफट फटपट फट, फट, बोलून मोकळे होतात आणि काही लोक कसे का असतात दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरत असतात सुंदर आयुष्य करत असतात चांगला काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करत असतात चार गोष्टी आणखी चांगल्या ॲड करत असतात तसं वागा ना चांगल्या गोष्टी करा रोशनी के रंग बोलण्यास शिकली जे आपल्याला असा प्रकाश दिसला सुंदर रंग आता दिवाळीमध्ये किती छान वाटतं आपल्याला तसं पुढच्या आयुष्य करा फक्त नुसतं फटाक्यासारखं फुटू नका कटुवचन तो सदाबोते हे काटे मिठी बोली की गुल रोपण्यास शिकलीचे म्हणजे कटुवचन कटुवचन म्हणजे काय काही लोकांना समज ना आपण कडवड बोलणं कुस्सीत बोलणं खवड बोलणं जे असतं ना त्याने टोचतंच ना मनाला टोचणी लागतेच ना त्रास होतो त्या शब्दांचा पण तेव्हा मिठी बोली मिठी बोली म्हणजे काय पुढच्याची खुशमस्करी नाही करायची पण प्रेमाने पुढच्याशी बोललं ना तर ते बोला मिठी बोली की गुल रोपणं शिकलीची म्हणजे प्रेम कुणीतरी आपल्याशी प्रेमाने बोललं ना किंवा दुसरं बोललं आपल्या मनात ते असं प्रेम पसरत राहतं आपण पण दुसऱ्याशी त्याच पद्धतीनं बोलतो बात बेबात कोई चुभने लगे तो बदल कर मोडना सीख शिकलीचे म्हणजे ठीक आहे दुसरा बोललाय त्रास होतोय पण बदला ना विषय जाऊ दे ना त्या गोष्टीकडे बघत विचार करत स्वतःला त्रास नका ना देऊ ये किस नाही का हा होट सीकर बेठू जरूरत पडे जरूरत पे मू खोलना शिकलीची म्हणजे कोण म्हटलं तुम्हाला तुम्हाला तुम ओढल की अरे ह्याला बोलायचं नाही तसं करायचं नाही असं करायचं नाही म्हणजे गप्प बसायचं का अजिबात नाही तुम्ही बोला पण वेळेला तोंड उघडायला पण शिका अन्याय पण सहन करू नका इथे कवींचं म्हणणं आहे खूप सुंदर अशी गजल इथे लिहिलेली आहे रमेश दत्त शर्मा यांनी खूप मजा आली ही गजलचा अभ्यास करताना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सपना झुमस्क्रीन चॅनेल सबस्क्राईब करा आणि तसंच इयत्ता आठवीचे आपण इतर विषयांचे पण व्हिडिओ केलेले आहेत जर तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी तुम्हाला त्याचा सगळ्या विषयांचा चांगला अभ्यास करता येईल आणि अभ्यास करणं सोपं जाईल आणि तुम्हाला जर कुठला विषय हवा असेल की नाही आम्हाला टीचर या विषयाचा अभ्यास करायचा आहे हा हा विषय पर्टिक्युलर व्हिडिओ हवा आहे किंवा ग्रामरचे कुठले व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही सह सा सांगू शकता तर आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओपर्यंत मध्ये तोपर्यंत छान या कवितेचा अभ्यास करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओत मी काय करणार आहे तुम्हाला या कवितेचे जे प्रश्न उत्तर आहे ते प्रश्न उत्तर तुम्हाला मी सोडून दाखवणार आहे तर आपण त्यावेळेस भेटूयात तोपर्यंत छान काळजी घ्या अभ्यास करा बाय बाय